मुलांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांद्वारे लांबी मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शिकलो. ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्याशी संबंधित काही सामान्य चुका पाहूया. राजू आणि बबलू वर्गात भांडत आहेत, पण का? राजू म्हणत आहे की त्याची वही बबलूच्या वहीपेक्षा लांब आहे आणि बबलू म्हणतोय की त्याची वही राजूच्या वहीपेक्षा लांब आहे. तेव्हा अप्पूने त्यांना भांडताना पाहिले आणि त्यांना म्हणाला की ते एका रबरचा उपयोग करून त्यांच्या वहीची लांबी मोजू शकतात. तसं केल्याने त्यांना लगेच समजेल की दोघांपैकी कोणाची वही जास्त लांब आहे. राजूने आधी एका रबरने आपल्या वहीची लांबी मोजली. त्याच्या वहीची लांबी 5 रबर एवढी आहे. आता बबलूने सुद्धा तोच रबर वापरून त्याच्या वहीची लांबी मोजली, पण बबलूच्या वहीची लांबी फक्त 4 रबर एवढीच भरली. राजू बबलूला चिडवायला लागला की त्याची वही बबलूच्या वहीपेक्षा लांब आहे. अप्पूला ही गोष्ट बरोबर वाटत नव्हती. त्याने लगेच दोघांच्या वह्या एकावर एक ठेवल्या आणि लक्षात आले की दोघांच्या वहीची लांबी अगदी समान होती. पण अप्पू आश्चर्यचकित झाला की जर राजू आणि बबलूने एकाच रबरने आपापल्या वह्या मोजल्या, मग दोघांचे माप वेगवेगळे कसे झाले? मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की हे कसे झाले असेल? प्रत्यक्षात राजूने आपल्या वहीची लांबी अशा प्रकारे रबर ठेवून मोजली होती, पण बबलूने आपली वहीची लांबी मोजताना वहीच्या खालच्या टोकापासून मोजायच्या ऐवजी थोडे वरून मोजायला सुरुवात केली, म्हणून त्याच्या वहीची लांबी 5 रबरच्या ऐवजी फक्त 4 रबर एवढी झाली. मुलांनो, लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूची लांबी ही दुसऱ्या वस्तूने मोजायची असेल, तेव्हा आपल्याला नेहमी त्या वस्तूच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लांबी मोजायला पाहिजे. अप्पूने ही गोष्ट राजू आणि बबलूला समजावली. आता राजू बबलूला म्हणाला की जरी दोघांच्या वह्यांची लांबी समान असली, तरी त्याचा पेन बबलूच्या पेनापेक्षा नक्कीच लांब आहे. बबलू राजूला म्हणाला ते त्यांच्या पेनची लांबी पेपर क्लिपच्या सहाय्याने मोजतील. दोघांनी समान लांबीची पेपर क्लिप्स घेतली आणि आपापला पेन मोजला. राजू म्हणाला त्याचा पेन 12 क्लिप एवढा लांब आहे आणि बबलू म्हणाला की त्याचा पेन 14 क्लिप एवढा लांब आहे. पुन्हा एकदा अप्पूला ही गोष्ट चुकीची वाटली. त्याने दोघांचे पेन एकमेकांशेजारी ठेवून पाहिले. दोघांचे पेन समान लांबीचे होते. तुम्ही सांगू शकता का की ह्या वेळी दोघांमध्ये कोणी आणि काय चूक केली? या बघूया, राजू आणि बबलूने पेनची लांबी कशी मोजली. राजूने क्लिप्सना अशा प्रकारे ठेवले आणि बबलूने अशा प्रकारे. आता तुम्ही सांगू शकता का की इथे काय चूक झाली? हो, राजूने क्लिप्स ठेवताना क्लिप्सच्या मध्ये खूप रिकामी जागा सोडली आहे, म्हणून राजूच्या पेनची लांबी फक्त 12 क्लिप्स आली. बबलूने पेनची लांबी मोजताना क्लिप्सना एका सरळ रेषेत ठेवून क्लिप्सच्या मध्ये कोणती रिकामी जागा न सोडता पेनची लांबी मोजली, म्हणून
त्याच्या पेनची लांबी 14 क्लिप्स आली. मुलांनो, लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूची लांबी ही दुसऱ्या वस्तूने मोजायची असेल, तेव्हा आपण त्या वस्तूंच्या मध्ये कोणती रिकामी जागा सोडता कामा नये. राजू आणि बबलू अप्पूकडून हे शिकून खूप आनंदित झाले आणि दोघांचे भांडण मिटले. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण लांबी मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींसंबंधित काही सामान्य चुका पाहिल्या.